अभिजित पाटलांनी सुरू केला काळेंचा कारखाना गेल्या सहा वर्षापासून बंद असलेली विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची कैलासवासी वसंतदादा काळे यांनी सुरू केलेली मिल अभिजित पाटील यांनी सुरू केली आहे कैलासवासी वसंतदादा काळे यांनी विठ्ठल सहकारी साखर कारखान्यामध्ये एक्सपान्शन करून नवीन मिल बांधली होती गेल्या सहा वर्षापासून ही मिल बंद होती त्यामुळे आता अभिजित पाटील यांनी ही मिल सुरू केल्यामुळे विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची गाळप क्षमता ही वाढणार आहे यापुढे प्रतिदिन विठ्ठल सहकारी साखर कारखाना हा दहा हजार मेट्रिक टन क्षमतेने त्याचे गाळप करणार आहे कारखान्याची दोन हजार सोळापासून जी नॅशनल हेवीची मिल होती जी वसंतदादा काळेसाहेबांच्या काळामध्ये बसवलेली होती ती बरेच वर्ष झालं बंद होती आणि ती मिल देखील आपण आज चालू करून त्याची मुळी अकरा कर्मचाऱ्यांच्या हस्ते टाकून त्या ठिकाणी तो सुरू झाली आणि त्याच्यामुळं अजून आपल्याला तीन हजाराचं गाळप आता सात हजारानं गाळप होतंय तर ते उद्या तीन हजारानं त्यानं वाढून दहा हजारापर्यंत आपल्याला क्षमता आपण त्या ठिकाणी करतो आहे आणि जेणेकरून आपल्या शेतकरी सभासाचा ऊस वेळेत गाळप होईल आणि तो ऊस वेळेत गाळप होऊन आपल्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी लवकरात लवकर ऊस जाण्याची संधी आणि आज उपलब्ध होईल त्यासाठी आपण ती जुनी मिल सुरू केली